व्हीकेबी न्यूजच्या महिला दिन विशेषमध्ये आपले स्वागत आहे. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्तालय नागपूर शहराच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री नितीन राऊत असून प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती वासंती नाईक उपस्थित होत्या. यावेळी जवळपास 200 महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. Both inside and outside it, so did I feel was the job of a judge with several responsibilities and restrictions. But yesterday, when I was thinking of the job and responsibilities of police force, I found that the role of the police was multifarious and complicated. It appears to be more complex than the role and duties of any other job or even आमचे जे महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांचे अभिनंदन करायसाठी, त्यांचे फेलिसिटेशन करायसाठी प्रोग्रॅमचे आयोजन केली होती. सगळ्यांचे सत्कार करण्यात आलेले आहेत. त्याबरोबर जनताचे लोक पण जे नेहमी पोलिसांना सहकार्य करत असतात त्यांचे पण अभिनंदन करण्याचे कार्यक्रम करण्यात आले. अंदाजे 200 महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. महाराष्ट्र परिवहन विभाग नागपूरतर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्री पथक शुभारंभ जिल्हाधिकारी आर विमला यांच्या हस्ते करण्यात आला. सावित्री पथक हे RTO तर्फे सुरू करण्यात आलेलं पहिलं पथक असून या पथकाद्वारे रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या महिलांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच गाडी चालवताना सोबत कोणते कागदपत्र ठेवावे याबद्दल देखील मार्गदर्शन केले जाणार आहेत. सावित्री पथक हे महाराष्ट्रातील पहिलंच RTO कार्यालयातर्फे इंट्रोड्यूस केलेलं पहिलं पथक आहे आणि या पथकाद्वारे आम्ही सर्व महिलांना रस्त्यावर जे वाहन चालवतात वगैरे त्या महिलांना प्रशिक्षण देणार आहे, अंमलबजावणी करणार आहे. ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेस महिलांनाच ब्लेम केला जातं की वाहन चालवताना एखादी बाई जर एखादी लेडीज गाडी चालवतीये स्लो असेल किंवा टर्निंग असेल तर समोरचा व्यक्ती मग तो नाही त्या गाडीत लेडीजच असेल, तर हा जो कन्सेप्ट आहे तो लोकांचा जो आहे गैरसमज हा दूर करण्यासाठी, त्यानंतर रस्त्यावर वाहन चालवताना महिलांना कुठले वाहन कसे चालवायचे किंवा त्यांनी वाहन चालवताना कोणते डॉक्युमेंट्स वगैरे आपण सोबत कॅरी करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही या आमच्या सावित्री पथकाद्वारे मार्गदर्शन करणार आहोत. तसंच आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्यानंतर सोसायटीजमध्ये वगैरे जाऊन प्रोजेक्टरद्वारे रस्त्याच्या गाडी चालवताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे याचं आम्ही डेमॉन्स्ट्रेशन वगैरे जारी करणार आहोत. आज 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सदर कार्यक्रमामध्ये आम्ही सावित्री पथकाचं उद्घाटन मुख्यत्वे ठेवलेलं होतं. सदर सावित्री पथकामध्ये नागपूर विभागातील महिला अधिकारी ह्या कार्यरत राहणार आहेत आणि मोटर व्हेकल डिपार्टमेंटचं हे पहिलं कदाचित पथक असेल की ज्यामध्ये महिलांचं स्वतंत्र पथक आहे आणि ज्यामध्ये वाहन तपासणीशिवाय आपण इतर 3 पॅरामीटर ठेवत आहे. पहिला पॅरामीटर जसं शिक्षण प्रशिक्षण, शिक्षणामध्ये आपण मोटर व्हेकल ॲक्ट त्याच्या तरतुदी त्याच्या विषयात करणे आणि ड्रायव्हिंगविषयी जर असेल तर ड्रायव्हिंग ट्रेनिंग देणे, हे शिक्षण आणि प्रशिक्षणातून त्याचा लर्निंगचा विकास करणे हा त्याच्यामध्ये एक प्रमुख उद्देश आहे. दुसऱ्यामध्ये अंमलबजावणी, मोटर वाहन कायद्याची जी काही उल्लंघन केलं जाते त्या उल्लंघन करणाऱ्या सर्व गैरवर्तन करणाऱ्या अशा बेजबाबदार वाहन चालकांवर कारवाई करणे अंमलबजावणीचं काम या पथकाद्वारे केलं जाणार आहे. यासोबतच मोटर व्हेकल ॲक्ट किंवा नियम किंवा रस्त्यावर रहदारीचे थोडक्यात नियम याचं पालन कसं करावं किंवा अपघात झाला तर त्या माणसाला त्याची हे कसं करावी मदत या संदर्भात जनजागृती करण्याचं मोठं प्रमाणात एक काम केलं जाईल. त्याच्यामध्ये सोसायटीज असतील, मॉल्स असतील, गार्डन्स असतील, शाळा कॉलेज असतील, या सर्व ठिकाणी जिथे सार्वजनिक ठिकाणाच्या ठिकाणी हे पथक काम कार्यरत राहील. याशिवाय सेवा ज्या आहेत विभागाच्या, सेवा आणि सामाजिक दायित्व विभागामध्ये ऑनलाईन सेवा झालेल्या आहेत, 13 सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत आणि या 13 सेवा ऑनलाईन पद्धतीनं कशा काय लोकांपर्यंत पोहोचवता येतील याचं मार्गदर्शनसुद्धा या पथकामार्फत केलं जाईल. यासोबतच सामाजिक दायित्व म्हणून केंद्र शासन, राज्य शासन यांच्या ज्या काही महिला, मुली, विधवा याशिवाय सिनियर सिटीजन यांच्याकरता ज्या काही स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्यासुद्धा लोकांपर्यंत पोहोचून त्यांना कशी मदत करता येईल याचा या पथकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामीण आणि शहरी यामध्ये किती पथक असणार आहे? सध्या ग्रामीण आणि शहर विभाग म्हणून आम्ही एक पथक कार्यान्वित केलेलं आहे.
या पथकामध्ये 3 महिला अधिकारी इथे कार्यरत राहणार आहेत आणि सदर त्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण नागपूर जिल्हा राहील. आज श्री संत गुलाबबाबा समाधी दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता रक्त तपासणी, रक्तवाढीचे औषधी वाटप तसेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन संत गुलाबबाबा भक्त परिवार आणि सार्थक बहुजन संस्थेतर्फे करण्यात आले होते. पोलीस दलातर्फे आज महिला दिन साजरा करण्यात आला असून पोलिसांनी रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना थांबवित त्यांना गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. किंवा इतरांनाही आम्ही जेव्हा लायसन्स किंवा वाहतुकीच्या नियमाबद्दल विचारतो पण जेव्हा महिला पण प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करत आहे आणि आज महिला दिन आहे त्यानिमित्ताने त्यांना थांबवून त्यांचं स्वागत करणं, त्यांचा मानसन्मान वाढवणं हे खूप चांगली गोष्ट आहे आणि असं व्हायलाच पाहिजे. प्रत्येकाने महिलांचा सन्मान करायलाच पाहिजे. आपल्या देशातसुद्धा महिलांना खूप मानाचे स्थान आहे, पूर्वीपासून मानाचे स्थान आहे. ती जी स्थिती आहे ती प्रत्येक महिलांना मिळालीच पाहिजे आणि लायसन्स विचारणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्यांच्या सेफ्टीकरता विचारतो, त्यांना सेफ्टीकरता सांगतो पण जेव्हा त्यांच्या मानसन्मानाची गोष्ट येते किंवा त्यांना अडीअडचणी असते तेव्हा त्यांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही करतोही, कधी लाडाने करतो, कधी थोडं दाटून पण त्यांना समजावून सांगतो पण ते आम्ही आमचं कर्तव्य करत असतो आणि त्यांना प्रामाणिकपणे आम्ही त्यांना मदत करत असतो. आजचा जो कार्यक्रम घेण्यात आला अतिशय उत्तम पद्धतीने घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येक महिलेला त्यांचा मानसन्मान मिळायला पाहिजे ही माझी मनापासून सदिच्छा आहे, इच्छा आहे. आणि आमचा जो आज मानसन्मान करण्यात आला त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते. रामटेकमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी 7 ते 8 या एका तासात महिला सायकलिंग रॅली आयोजित केली होती. महसूल विभाग, पोलीस विभाग, सृष्टी सौंदर्य ग्रुप, केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चळवळ अशीच चालू राहील अशी आशा बाळगतो तुमच्या पुढील आयुष्याकरता आणि तो असणारच कारण या दिवशी आपण तार गुणगौरव करत असतो त्यांच्या सार्वजनिक आरोग्य याविषयी काम करत आहे. महिलांसाठी 8 मार्च रोजी नागपूर येथील संविधान चौकात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून बंजारा समाजाच्या अद्यापही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शासनाकडून जागा उपलब्ध होत नाही याचा निषेध करण्यासाठी खास बंजारा समाजातील महिलांतर्फे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील ठेवण्यात आले. जय सेवालाल, मैं नलिनी पवार. बंजारा समाज का आज उपोषण चल रहा है क्योंकि हमारे समाज के लिए जगह नहीं है कहीं भी और सांस्कृतिक कार्यक्रम के लिए भी कुछ भी नहीं है और शासन को बार बार हमने सब प्रोसीजर की तभी भी नहीं दे रहे और ये बहुत दुखद बात है कि आज महिला दिन है लेकिन हमारे पर ये हुआ है कि हमें आज खाली पेट रह के उपोषण पर बैठना पड़ रहा है. ये लाक्षणिक उपोषण है लेकिन हमारी सरकार से और शासन से ये मांग है कि हमें जल्द से जल्द जगह चाहिए. नलिनी पवार. नमस्कार, मी राजेश्री राठोड बोलत आहे आणि हा आंदोलन आम्ही ह्यासाठी केला आहे की आम्ही वारंवार आम्ही शासनाकडे जागेसाठी आम्ही ॲप्लिकेशन दिले. 4 वर्षापासून आम्ही अर्ज करत आहे की आम्हाला जागा द्या, जागा द्या. आम्हाला आहे ना आश्वासन फक्त भेटले सरकारकडून, बाकी कोणतेही गोष्टी असं क्लिअरली कोणत्याही गोष्टी नाही झाल्या. त्यासाठी आम्हाला शासनाकडे हा एकच आखरीचा एक उपाय होता की आम्हाला उपोषण करायला लागलं आणि ते पण उपोषण किती दिवसाचं? 1 दिवसात 1 दिवसीय
लक्षणीय उपोषण केलं आहे आम्ही, आणि जर आम्हाला ह्यातून आम्हाला काही आउटपुट नाही भेटलं तर आम्ही नंतर आमरण उपोषण करायच्या तयारीमध्ये. आणि सगळ्या समाजांना जागा आहे, पण आमच्या बंजारा समाजालाच का जागा नाही? प्रत्येक समाजाला तुम्ही दोन दोन तीन तीन हॉल देतात. शोकांकित आहे की आम्हाला एक सुद्धा जागा नाही. आज महिला दिन असून आम्हाला उपाशीपोटी इथे राहून उपोषण करायची वेळ आमच्यावर आली आहे. कोरोना सारख्या महामारीमुळे अनेक महिलांचा रोजगार गेलेला होता, महिलांच्या हाताला काम नव्हते, याची खंत भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रेखा देशमुख यांना होती. म्हणून रेखा देशमुख यांनी महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून साडी वर्क या माध्यमातून वरणगाव शहरातील जवळपास 150 आसपास महिलांना घर बसल्या काम दिले आहे. ब्लू कलरची साडी खाली करते ऐकत हे स्टोन पण त्याला लागते स्टोन त्याचेच आहे माझं नाव सपना आनंद मोरे आहे. हे ताई आम्हाला लाची देता साड्या देता याला आम्ही स्टोन लावून सन त्यांना वापस करतो. किती मोबदला दिला जातो ताई तुम्हाला एका साडीवरती? 40, 100, 70 म्हणजे कामाचं स्वरूप असेल ते. हा आणि आता हे घरी बसून करता तुम्ही? पहिलं काय काम करत होता? शेतात जात होते आम्ही. आम्ही अगोदर शेतात जात होतो, पण आता घर बसल्या काम मिळत आहे, आम्ही खूपच आनंदी आहे. माझं नाव सौ सुरेखा नितीन देशमुख, मी यश ब्युटी पार्लरची संचालिका आहे आणि वरणगाव इथे बस स्टँडवर माझं पार्लर आहे. स्वतःचा एक बिझनेस पण आहे आणि वरणगावमध्ये मी इथे राहते तर इथल्या जवळपासच्या परिसरात जेवढ्याही काही महिला आहे माझ्याकडे येणाऱ्या सर्व महिलाच आहे पार्लर असल्यामुळे. तर त्यांचे काय प्रॉब्लेम आहे, त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम काय, ह्या महिला एक मैत्री खातीर माझ्याशी शेअर करतात. तर ह्या गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या की इथल्या महिलांचं काम गेलेलं आहे कोरोनामुळं, शेतातल्या कामाने तेवढा मोबदला मिळत नाही. म्हणून मी आणि माझी एक मैत्रीण आहे शरीफाबी म्हणून, आम्ही दोघीजणींनी मिळून सुरतवरून कच्चं मटेरियल मागवलं. कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तो माल आम्ही इथे रॉ मटेरियल मागवून घेतो. सगळ्या महिलांना मोती, कुंदन, स्टोन, फेविकॉल हे आम्ही पुरवतो जे कंपनी आम्हाला देते. त्याचा मोबदला मिळून त्या महिलांना आम्ही एक रोजगार पण आणि काही पैसे पण देतो. त्या कामातून त्या महिलांना भरपूर फायदा होतो, त्यांच्या घरात एक कुटुंबात थोडीशी मदत पण होते. आणि एक महिलांची चिडचिड असते दिवसभर घरात, ताणतणाव, मुलं सांभाळणं, अभ्यास घेणं, हे काम सावरून सगळं सांभाळून घराच्या बाहेर न जाता त्या महिलांना एक छान असा रोजगार मिळालेला आहे. तर मी एक स्वतः खूप भाग्यवान मानते की माझ्यामुळं कोणाच्या तरी परिवारासाठी या संसारासाठी थोडीशी मदत होते. तर मी आभारी आहे की ह्या महिला पण मला उत्स्फूर्तपणे सहभागी आहेत माझ्या कामात. आज माझ्याकडे कमीत कमी 150 ते 200 कुटुंब आहे की ज्यांना मी त्या महिलांना मी रोजगार दिलेला आहे. आणि इथून बाहेरगावी पण मी माल पाठवते, फॅक्टरीमध्ये झालं, वेल्हाळा झालं, तळवेल, सुसरी, पिंपळगाव, इथल्या कॉलेजच्या मुली येणाऱ्या माल माझ्याकडून घेऊन जातात आणि 8 दिवसानंतर ते परत आणून देतात. पण गावामध्ये जितकेही आहे, आंबेडकर नगर, वामन नगर, सिद्धेश्वर नगर, मकरंद नगर, अजय नगर, रेणुका नगर, ह्या एरियातील सर्व महिलांना मी स्वतः माल घरी नेऊन देते आणि स्वतः तो माल रात्री जमा करून 10:30 आमचं पार्सल जाते. मी आणि माझ्या ज्या एक शरीफाबी मैत्रीण आहे आम्ही दोघीजणी मिळून हे काम व्यवस्थित पार पाडतो. साडीचं वर्क पाहून, जर साडीमध्ये कमी वर्क असेल तर त्याचे 30 रुपयापासून सुरुवात आहे, 10 रुपयापासून सुरुवात आहे. तर 180, 150, 200 आणि 500 प्रमाणे जितकं बारीक वर्क आणि जास्त भरायचं असेल तेवढा त्याचा मोबदला असतो. 1 लाचा 200 रुपयाचा जर असेल तर ती महिला 2 दिवसात 1 लाचा तयार करते आणि त्यांना ती टेक्निक शिकायला थोडा वेळ लागला, कारण जे कंपनीकडून येतात ते शिकवून देतात थोडंफार, पण इथल्या महिलांना तेवढं बारीक काम जमायला थोडासा वेळ लागला, सुरुवातीला थोडं जड गेलं. जो लाचा 2 दिवसात व्हायचा त्यांना 3 ते 4 दिवस लागले, पण आता त्याच महिला एकदम व्यवस्थित 2 दिवसात पार करू शकतात. रंजना रवींद्र इंगळे, मी वरणगावला राहते आहे. करोनामुळे आमचे जे काम बंद पडले होते आणि आम्हाला काहीही काम नव्हतं, म्हणून आम्ही घरी बसलेले होते. रेखा देशमुख या ताईंनी जे आम्हाला काम दिले घरी बसल्या बसल्या, साड्या, ओढण्या आणि लाचे, हे जे काम दिले या ताईंनी, त्या ताईंचे तर आम्ही आभार मानूच. साड्यांवरती आम्ही ते वर्क असते त्या वर्कवर आम्ही टिकल्या लावून देतो ताईंना, टिकल्या, मोती आणि हे जे लायचं काम आहे आमच्याकडे.
एका दिवसामध्ये आम्ही एक साडी करू शकतो. घरातले कामं करून सर आम्ही एक साडी करतात. 40 आहे, 70 आहे, 100 आहे. आमचं काम पाहून सर आम्हाला पैसे दिले जातात त्याचे. म्हणजे तुम्ही या कामावरती खूप समाधानी आहात? हो, खूपच. कारण की घर बसले बसले आम्हाला काम मिळतं ते. आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आज अकोल्यातील कौटुंबिक न्यायालय येथे विकास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना मोफत प्रशिक्षण शिबिर देऊन महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. या सोहळ्यामध्ये सौ शुभदा ठाकरे न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय अकोला यांची प्रमुख उपस्थित होती. प्राप्त झालेली आहे ती कशी? तर कौटुंबिक न्यायालयामध्ये येणाऱ्या महिलांसाठी मान्य उच्च न्यायालयाच्या परवानगीने, मान्यतेने स्वयंसिद्ध हा एक प्रकल्प आम्ही राबवतो, ज्याच्यामध्ये ह्या खावटीसाठी ज्या येणाऱ्या महिला असतात, ज्यांना त्यांच्या पतीकडेही तेवढं अर्थार्जनाचं साधन नसते आणि मग म्हणून मग जेवढी खावटी मिळते ती पुरेशी नसते, मग त्याच्यामध्ये त्या काय करणार? तर मग त्यांच्यासाठी आम्ही ह्या स्वयंसिद्ध प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे शासनमान्य कोर्सेस असतात किंवा एन जी ओच्या मदतीने कार्यक्रम त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेतले जाते. मग या प्रशिक्षणामध्ये शिवणकाम आहे, ब्युटी पार्लर आहे, आता नवीन याच्यामध्ये ज्यूट मेकिंग आहे, असे कार्यक्रम आम्ही राबवतो त्यांच्यासाठी. मग 8 दिवस 10 दिवस आता ब्युटी पार्लरचा 1 महिन्याचा कोर्स आहे, केक मेकिंगचा कोर्स आहे, 15 दिवसाचा कोर्स असतो. मग हे 15 दिवस त्यांना सतत प्रशिक्षण दिलं, प्रशिक्षण दिल्यानंतर त्या आत्मनिर्भर होऊन त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की चला आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. आपल्याला सतत सतत आता या खावटीवर अवलंबून राहण्याच्या ऐवजी मी जर हा बिझनेस केला, मी जर का केक बेकिंगचा कोर्स आहे तो केला आणि तो केल्यानंतर जर का तिला हा आत्मविश्वास प्राप्त झाला तर मग ती पुढे चालून ती स्वतःचा घरगुती उद्योग सुरू करू शकते. म्हणून मग स्वयंसिद्ध प्रकल्पाचा मुख्य उद्देशच हा आहे की तिला तो आत्मविश्वास मिळवून देऊन ती स्त्री आत्मनिर्भर झाली पाहिजे. याच्यामध्ये आता आम्ही पुढे हा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही हा 5 दिवसाचा एक प्रकल्प राबविला. कोरोना महामारीच्या काळामध्ये पार्श्वभूमीवर सुद्धा याला चांगला प्रतिसाद मिळाला. मग या महिलांना आम्ही प्रमाणपत्रही देतो, त्या प्रमाणपत्राचा वापर त्या बाहेरसुद्धा त्यांना उपयोगी ठरू शकतो, त्यांना एक थोडंसं वेटेज मिळतं, थोडंसं आत्मविश्वास निर्माण होतो त्याच्यामुळे. मग आता आम्ही याच्या पुढे असं ठरवलेलं आहे की 2 महिन्यातून 1 दिवस हा प्रकल्प राबवायचा. 2 महिन्यातून 1 दिवस प्रत्येक महिलेला असं कुठलं तरी शिक्षण द्यायचं की ज्याच्यामुळे तिच्या अंगभूत जी कला असते, जे वैशिष्ट्य असते, जे गुण असतात, त्याला तिला चालना देता येईल आणि त्यांना सोबत सोबत प्रशिक्षणही देता येईल. तर मेन मुख्यत्वे कौटुंबिक न्यायालयाचा हा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी हा मी हा प्रकल्प राबविलेला आहे. याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसादही मिळालेला आहे महिलांकडून आणि हा पुढेही पुरेपूर महिलांनी त्याचा उपयोग घ्यावा, या संधीचा सदुपयोग करावा अशी कौटुंबिक न्यायालयातर्फे त्यांना विनंती करण्यात येते. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो.
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत आहे। महिलांच्या प्रगतीच्या युगात महिला समक्षकरणाचे उत्कृष्ट उदाहरण सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे। शहरातील हिंदुस्तान पेट्रोल पंपावर फक्त महिला कर्मचारी काम करतात। जिल्ह्यातला हा पहिलाच पेट्रोल पंप आहे जिथे सर्व महिला कर्मचारी कोणतीही तमानक बाळगता काम करत आहेत। या महिलांनी पेट्रोल पंपावर काम करण्याचे किचकट काम निवडले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले। माझं नाव आरती अमोल फळसरे, मी इथं आता 1.5 वर्ष झालं काम करते। मला इथं कामाला म्हणजे मी महिला बघितल्या त्यावेळेला मी इथं ॲप्लिकेशन केलं होतं कामासाठी। मला मॅडमनी ॲप्लिकेशन दिल्यावरती मला रुजू केलं कामावरती आणि नंतर मी इथं कामाला सुरुवात केली। त्यानंतर मी कामं ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा थोडीशी भीती वाटली होती, पण नंतर ना हळूहळू मला सवय होत गेली आणि नंतर ना अनुभव होत गेला की आपण काम करतोय, खूप सुरक्षित वाटायचं मला। सगळ्या महिला आहेत, परत वैशालीताई आमच्या मॅडमनी यांच्याकडून आम्हाला नवीन नवीन शिकायला भेटायचं, त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला नवीन अनुभव भेटतो। सांगलीमध्ये असे कोणतेच पंप नाही आहेत की तिथे लेडीज काम करतात। असा एकमेव पंप आहे की आपला चेतना पेट्रोल पंप, तिथे सगळ्याच लेडीज आहेत स्टाफमध्ये। मॅनेजरपासून अगदी पेट्रोल पंप पेट्रोल सोडण्यापासून अगदी पी यू सीमध्ये सुद्धा आपल्या लेडीजच आहेत। मी राणी जयवंत कदम, गेली 9 वर्ष चेतना पेट्रोल पंपावर काम करते। हा जिल्ह्यातील पहिलाच पेट्रोल पंप आहे जो महिलांच्यासाठी चालू केलेला मॅडमने आहे आणि ह्या पंपावर महिला कामाला असल्यामुळं इथं आम्हाला खूप सुरक्षित वाटतं, कारण इतर ठिकाणी महिला सुरक्षित राहत नाही, पण पेट्रोल पंपावर आमचा एवढा स्टाफ छान आहे की आम्हाला इथं खूप सुरक्षित वाटतं आणि महिलांच्यासाठी सुरक्षेचा हा भाग म्हणल्यानंतर हा पेट्रोल पंप आहे। इथं बाकीच्या कुठल्या गोष्टी आम्हाला काही वाटत नाही, पण सांगली जिल्ह्यात हा पहिला पेट्रोल पंप चालू झाल्यानंतर महिलांना फक्त चूल आणि मूल हा प्रकार होता, पण इथं पेट्रोल पंप आल्यानंतर जो महिलांना मान सन्मान मिळायला लागला तो आम्हाला खूप छान वाटला आणि आम्हाला जो इथं मान सन्मान दिला जातो लोकांच्याकडून तो खूप आम्हाला आनंद। अमरावतीमध्ये जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंग तसेच रोटरी ग्रुप ऑफ अमरावती, अंबानगरी आणि शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांच्या सहभागाने महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या झुंबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिला पोलिसांनी मनसोक्तपणे या नृत्याचा मनमुराद आनंद लुटला। आज महिला दिनानिमित्ताने शहरातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या महिला वाहन रॅलीला क्रांती चौकातून सुरुवात करण्यात आली असून जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी महिलांसाठी वाहन रॅलीचे आयोजन केले होते। या रॅलीसाठी क्रांती चौकात सकाळपासून महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विभागीय क्रीडा संकुलपासून एका सुंदरशा असं मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं गेलं। या आयोजनामध्ये आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आणि त्यांचे सगळे पुरस्कार प्राप्त खेळाडू, वेगवेगळ्या महिला, तरुण मुली या सगळ्या सहभागी झाल्या। सगळ्या महिलांनी आज फेटे घालून त्यांच्यामध्ये जे कर्तृत्व होतं दाखवायचा लोकांना प्रयत्न केला। याच्यामध्ये बरेचसे चांगले चांगले उपक्रम झाले। मला असं क्रांती चौकामध्ये काही साहसी प्रात्यक्षिकं किंवा महिलांनी स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं याचे काही प्रात्यक्षिकं दाखवले। एक चांगला असा उपक्रम या माध्यमातून महिला दिनाच्या दिवशी झाला। सर्व पुन्हा एकदा मी ह्या सगळ्या महिलांना
आणि जिल्ह्यातल्या तमाम महिलांना मी शुभेच्छा देतो. महिला दिवसाच्या नक्कीच 21व्या शतकाच्या भारतामध्ये आपण देशाच्या जडणघडणीमध्ये राज्याच्या जडणघडणीमध्ये महिलांचा वाटा नक्कीच मोठा आहे. धन्यवाद. औरंगाबाद जिल्ह्यात येत असलेले आणि आदर्श गाव म्हणून परिचित असलेले पाटोदा या गावात आदर्श गावचे शिल्पकार भास्करराव पेरे यांच्या प्रोत्साहनातून पाटोदा गावातील महिला दीपाली पेरे यांनी आदर्श पाटोदा बेकरीचे लघु उद्योग स्थापन करून उद्योगात यशस्वी वाटचाल आरंभ केली आहे. 1.5 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या बेकरी उद्योगाने चांगलीच भरारी घेतली असून या उद्योगातून त्यांना महिन्याकाठी बेकरी उत्पादनाला लागणारा खर्च वगळता 40 ते 50 हजार निव्वळ नफा मिळत आहे. माझं नाव दीपाली उद्योग पेरे. मी पाटोद्यामध्ये आदर्श पाटोदा बेकरी नावाने व्यवसाय सुरू केला आहे. आज माझ्या व्यवसायाला 1.5 वर्ष पूर्ण झाले आहे आणि मेन ह्या व्यवसायाला मला जो काही आदर्श दिला तो भास्करराव पेरे पाटलांनी. त्यांनी गाव तर आदर्श केलं पण त्यांचा इथून पुढचा संकल्प आहे का गावातील महिला सक्षम झाल्या पाहिजेन आणि त्या सक्षम झाल्या म्हणजे काय त्यांनी व्यवसायाकडे वाटचाल केली पाहिजे. आणि त्यांनी मला सांगितलं की तू कोणता तरी एक व्यवसाय सुरू कर आणि मग मला असं वाटलं की बेकरी सुरू करावी. पण आजपर्यंत आपण ऐकलं आहे की व्यवसाय हे ठराविकच लोक चालवतात. मग त्यामुळं मला आणि मला एक गोष्ट अशी आहे की जे काम आपण कुणी करू शकत नाही तेच आपण करायचं. मग मी बेकरी ह्या व्यवसायाला निवडलं आणि आज माझ्याकडे जवळजवळ 4-5 महिला काम करतात आणि त्यांना रोजही चांगला देते मी आणि त्या रोजंदारीतून त्यांचे कुटुंब चालतात. आज तुम्ही पाहताय की इथून MIDC मध्ये जायला महिलांना खूप अडचणी असतात. एक तर रोज कोणी सोडायला नसतं आणि मग ते व्यवसाय कसे मजुरी तरी कशी मिळणार त्यांना. तर मग मला असं वाटलं गावातल्या गावातच महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलाच माझ्याकडे काम करतात. आणि जागतिक महिला दिनानिमित्त मला महिलांना एक संदेश द्यावा असं वाटतो की महिलांनी व्यवसायाकडे वाटचाल केली पाहिजे. खूप सारे व्यवसाय आहेत. आपण तर सगळ्यात आधी विचार करतो की व्यवसाय कोणता करायचा. चिप्स आहेत, पापड आहेत, शेवाया आहेत, कुरड्या आहेत, खारे शेंगदाणे आहेत, फुटाणे आहेत, पेप्स आहेत, खूप सारे व्यवसाय आहेत. फक्त तुम्ही एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करा आणि मला खात्री आहे की महिलाच यात सक्षम होऊ शकतात. माझं नाव वर्षा पांडुरंगात. मी इथं आदर्श बेकरी पाटोद्यामध्ये काम करते. बाहेर न जाता मला इथल्या इथं खूप छान काम मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्या बेकरीचा खूप फायदा झालेला आहे. इथे जवळच किती दिवसापासून काम करते? मी इथे 2 महिन्यापासून काम करते. त्याच्यामुळे मला बाहेर जाण्याची काही गरज नाहीये. इथल्या इथंच काम आहे. उत्साह जास्त असेल तर कठीण कामही सोपे होते असेच काहीसे इगतपुरी येथील ज्योती किशोर काळे यांनी सिद्ध केले आहे. 14 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा जिल्हा परिषदेत कर्मचारी सेवेत असताना अकस्मात मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. मुलांना सांभाळायला कोणीच नाही यातच त्यांना पतीच्या जागेवर पर्यवेक्षिका म्हणून नोकरी मिळाली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प इगतपुरी अंतर्गत नांदगाव सदर 2 बिटामध्ये मी गेली 14 वर्षापासून कार्यरत आहे. माझ्याकडे अतिदुर्गम भाग आहे. आधुरपाळा, चिंचलखेरे, फेरेवाडी या ठिकाणी जायला दळणवळणाची कोणती व्यवस्था नाही किंवा वाहनं नाही. 7-8 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. पायी प्रवास करताना अनेक अडचणी येतात आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या योजना त्यांच्या घरापर्यंत आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी मी सतत प्रयत्न करत राहते. गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके यांना शासनाकडून जो आलेला आहार आहे तो आहार मिळतो की नाही यासाठी चौकशी करून त्यांना तो आहार मिळावा यासाठी सतत प्रयत्न करत राहते. तर आज महिला दिन विशेषमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा BKB News. नमस्कार.